रक्षाबंधन निमित्त डोणगाव आरोग्य उपकेंद्रामध्ये महिलांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. जिल्हा परिषद सोलापूर डोणगाव आरोग्य उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सीईओ दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन निमित्त महिलांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. डोणगाव येथील वनिता संतोष मेटे या महिलेच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन करून लसीकरण कॅम्पला सुरुवात करण्यात आली. यामध्ये जवळपास 50 महिलांना लस देण्यात आलं. यशस्वीतीसाठी डॉक्टर सुयनयना सलगर, सुपरवायझर काशीनाथ जाधव, आशा गटप्रवर्तक सुनीता कट्टे, कविता राठोड, आरोग्य सेवक डॉक्टर अलकुंटे, आशा वर्कर महानंदा माने, आशा नदाब, माधुरी पाटील, जया माने यावेळी यांनी परिश्रम घेतले.